सो हॅलो फ्रेंड्स, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे एरियल मॅग्निफिकेशन. त्याच्यावरती आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू एक दोन, आणि त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे इमेज फॉर्मेशन बाय कॉन्वेक्स मिरर. एरियल मॅग्निफिकेशन, दिस इज ऑल्सो कॉल्ड एज सुपरफिशियल मॅग्निफिकेशन. हे बघण्याच्या अगोदर एक आपण कन्सिडर करूया की कॉन्केव्ह मिरर मी घेऊन आलोय. हा कॉन्केव्ह मिररचा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे, आणि ह्या प्रिन्सिपल ऍक्सिस वरती मी एक प्लेट ठेवलेली आहे. हा एक ऑब्जेक्ट ठेवलाय. हा ऑब्जेक्ट समजा त्या ऑब्जेक्टला समजा हाईट ऑफ ऑब्जेक्ट एच ओ मानू आणि विड्थ ऑफ ऑब्जेक्ट डब्ल्यू ओ मानू. आता मी ह्या कॉन्केव्ह मिररच्या समोर अशी एक फ्रेम किंवा प्लेट कन्सिडर केलेली आहे. त्या फ्रेमचा एरिया आपल्याला माहित असेल. बघा, एच ओ ला लेट करतोय मी काय, हाईट ऑफ ऑब्जेक्ट, हाईट ऑफ ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर डब्ल्यू ओ इज द विड्थ ऑफ ऑब्जेक्ट. ओके, आता ही जेव्हा हा जो ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट चा काहीतरी एरिया निघेल. एरिया कसा फाइंड आउट करणार? एरिया समजा ए ओ मानूया. एरिया ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू काय निघेल सांगा, एच ओ इंटू डब्ल्यू ओ, हाईट इंटू विड्थ इज द एरिया निघेल. ओके, हा आता हा जो ऑब्जेक्ट आहे हा कॉन्केव्ह मिररच्या समोर आपण फिक्स केलाय. आता ही कॉन्केव्ह मिरर ह्या ऑब्जेक्टची काहीतरी इमेज फॉर्म करणार आहे. समजा ही इमेज फॉर्म केलेली आहे, हे समजा इमेज आहे. आता जी इमेज फॉर्म झालेली आहे तिचा शेप काय चेंज होणार नाही, फक्त डायमेन्शन चेंज होते. म्हणजे समजा हाईट ऑफ ऑब्जेक्ट एवढी आहे तर हाईट ऑफ इमेज वेगळी असेल. आपण लेट करूया हाईट ऑफ इमेज एच आय, आणि जी विड्थ ऑफ इमेज आहे तिला आपण डब्ल्यू आय लेट केलेला आहे. मग काय ना सांगा, एच आय इज इक्वल टू हाईट ऑफ इमेज डब्ल्यू आय, डब्ल्यू आय ला घेऊया आपण विड्थ ऑफ इमेज. ओके, आता ह्याच्यावरून आपण जी इमेज फॉर्म झालेली आहे तो त्या इमेजचा एरिया फाइंड आउट करू शकतो. एरिया आपण लेट करूया ए आय एरिया ऑफ इमेज इज इक्वल टू हाईट ऑफ इमेज इंटू विड्थ ऑफ इमेज. ओके, आता ह्या सगळ्यावरून आपल्याला मॅग्निफिकेशन, कोणतं मॅग्निफिकेशन बघायचं, एरियल मॅग्निफिकेशन बघायचं. एरियल मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला लिहितो मी, एरियल मॅग्निफिकेशन इज इक्वल टू एरिया ऑफ इमेज अपॉन एरिया ऑफ ऑब्जेक्ट. आता इमेजचा एरिया किती सांगा, हाईट ऑफ इमेज इंटू विड्थ ऑफ इमेज डिवाइडेड बाय, आता एरिया ऑफ ऑब्जेक्ट किती सांगा, हाईट ऑफ ऑब्जेक्ट इंटू विड्थ ऑफ ऑब्जेक्ट. आता हे काय झालं, हे झालं मॅग्निफिकेशन. आणि हे पण काय झालं, मॅग्निफिकेशन म्हणजेच सुपरफिशियल किंवा एरियल मॅग्निफिकेशन. एरियल मॅग्निफिकेशन इज इक्वल टू, हे बघा, हाईट ऑफ इमेज अपॉन हाईट ऑफ ऑब्जेक्ट इट इज मॅग्निफिकेशन. ऑल्सो विड्थ ऑफ इमेज अपॉन विड्थ ऑफ ऑब्जेक्ट इट इज ऑल्सो अ मॅग्निफिकेशन. म्हणजेच काय झालं, एरिया, एरियल मॅग्निफिकेशन इज इक्वल टू एम स्क्वेअर. ओके, आता ह्याच्यावरून ह्याच्यावरती एक प्रॉब्लेम मी तुम्हाला सिम्पल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला देतो. एक समजा कॉन्केव्ह मिरर आहे, कन्सिडर करा की एक प्रॉब्लेम देतो. बघा, प्रॉब्लेम आहे समजा एक कॉन्केव्ह मिरर आहे, आणि ह्या कॉन्केव्ह मिररची फोकल लेंथ जी आहे, बघा कन्सिडर करा काय कॉन्केव्ह मिरर आहे, त्या कॉन्केव्ह मिररची जी फोकल लेंथ आहे ती आहे 10 सेंटीमीटर. आणि ह्या कॉन्केव्ह मिरर पासून, ह्या कॉन्केव्ह मिररच्या पोल पासून काहीतरी पर्टिक्युलर आपण घेऊया 25 सेंटीमीटर डिस्टन्स वरती, पोल पासून 25 सेंटीमीटर डिस्टन्स वरती एक फ्रेम ठेवलेली आहे. एक स्क्वेअर फ्रेम आहे, ही स्क्वेअर आहे, स्क्वेअर फ्रेम ऑफ साइड 3 सेंटीमीटर, ऑफ साइड 3 सेंटीमीटर. बघा काय सांगितलं प्रॉब्लेम मध्ये, कॉन्केव्ह मिरर आहे, या कॉन्केव्ह मिररची फोकल लेंथ 10 सेंटीमीटर दिलेली आहे, आणि या कॉन्केव्ह मिरर पासून 25 सेंटीमीटर वरती एक स्क्वेअर फ्रेम ठेवलेली आहे. त्या स्क्वेअर फ्रेमची साईड जी आहे ती किती, 3 सेंटीमीटर आहे. तर सिम्पल प्रॉब्लेम आहे तुम्हाला असं फाइंड आउट करायचं, एरिया ऑफ इमेज, एरिया ऑफ इमेज आपल्याला फाइंड आउट करायचं. बघा तुम्ही व्हिडिओ पॉज करून एकदा ट्राय करा, इमेजचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. तुमच्याकडे कोणकोणतं रिलेशन आहे, एरियल मॅग्निफिकेशन इज इक्वल टू काय सांगा, एरिया ऑफ इमेज अपॉन एरिया ऑफ ऑब्जेक्ट, हा फॉर्म्युला आहे तुमच्याकडे. ऑल्सो एरियल मॅग्निफिकेशन इज इक्वल टू काय आला, एम स्क्वेअर. ठीक आहे, मी सॉल्व्ह करून देतो प्रॉब्लेम. बघा आता ही जी फ्रेम आहे, हा ऑब्जेक्ट झाला आपल्यासाठी, बरोबर.
ही जी स्क्वेअर फ्रेम आहे, स्क्वेअर म्हणतोय मी, याचा अर्थ तिच्या सगळ्या बाजू कशा असणार, सेम असणार. ही 3 सेंटीमीटर, ही 3 सेंटीमीटर, ही 3 सेंटीमीटर, ही 3 सेंटीमीटर. मग एरिया ऑफ ऑब्जेक्ट किती येणार सांगा, 3 × 3 म्हणजेच 9 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, हा झाला एरिया ऑफ ऑब्जेक्ट. आता एरिया ऑफ इमेज आपल्याला शोधायचं आहे. ओके, आता मॅग्निफिकेशन आपण फाइंड आउट करू शकतो. रियल मॅग्निफिकेशन इज इक्वल टू काय सांगा, एम स्क्वेअर आहे. मी एम ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. एमची व्हॅल्यू कशी सांगा, त्याच्या अगोदर फोकल लेंथ दिलेली आहे का बघा, फोकल लेंथ दिलेली आहे कॉन्केव्ह मिररच्या केसमध्ये. तर फोकल लेंथ किती दिलेली आहे, 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर हे कॉन्केव्ह मिररसाठी किती घेणार तुम्ही, मायनस घेणार आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट जो ठेवलाय तो किती सेंटीमीटर वरती ठेवलाय, यू इज इक्वल टू 25 सेंटीमीटर वरती ऑब्जेक्ट ठेवलाय. बर, इन्सिडेंट रेच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आपण डिस्टन्स मोजले म्हणून काय लिहिलं मी, -25. आता एफ आय यु आय ह्याच्यावरून मॅग्निफिकेशनची व्हॅल्यू मी फाइंड आउट करू शकतो. कसं फाइंड आउट करू शकतो, एफ अपॉन एफ मायनस यू. बघा, एम इज इक्वल टू एफ ची व्हॅल्यू टाकतोय -10 / -10 - -25 इज इक्वल टू -10 / -10 + 25. दॅट इज एम इज इक्वल टू -10 / 25 - 10 = 15. ओके, म्हणजेच हा भाग जातोय 5 ने. बघा, मॅग्निफिकेशन इज इक्वल टू -2/3 इज द मॅग्निफिकेशन. ओके, आता ह्या मॅग्निफिकेशन वरून आपलं मॅग्निफिकेशन तर टार्गेट नव्हतं, आपलं काय टार्गेट होतं, एरिया ऑफ इमेज. आता माझ्याकडे एक फॉर्म्युला कोणता सांगा, एरियल मॅग्निफिकेशन. एरियल मॅग्निफिकेशन इज इक्वल टू काय सांगा, एम स्क्वेअर आहे. ओके, एम ची व्हॅल्यू तर मी फाइंड आउट केलेली आहे. आता एरियल मॅग्निफिकेशनचा काय फॉर्म्युला सांगा, एरिया ऑफ इमेज, एरिया ऑफ इमेज अपॉन एरिया ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू काय झाला, एम स्क्वेअर झाला. एरिया ऑफ इमेज अपॉन एरिया ऑफ ऑब्जेक्ट किती सांगा, 9 सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू एम ची व्हॅल्यू किती सांगा, -2/3 ब्रॅकेट स्क्वेअर. देअरफोर एरिया ऑफ इमेज अपॉन 9 इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर काय होणार, 4 / 3 चा स्क्वेअर 9. 9 कॅन्सल होतील, एरिया ऑफ इमेज इज इक्वल टू किती मिळेल, 4 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, नेक्स्ट पॉइंट जो आपल्याला बघायचा, इमेज फॉर्मेशन बाय, इमेज फॉर्मेशन बाय कॉन्वेक्स मिरर. इमेज फॉर्मेशन बाय कॉन्वेक्स मिरर. आतापर्यंत आपण बघितलं होतं इमेज फॉर्मेशन बाय कॉन्केव्ह मिरर. कॉन्वेक्स मिररचा सुद्धा आपण एक पार्ट बघितलाय, इमेज फॉर्मेशन बाय कॉन्वेक्स मिरर कडून. अजून थोडस कॉन्वेक्स मिररच्या डिटेल मध्ये आपल्याला जायचं. काय डिटेल मध्ये सांगतो बघा, तुम्हाला माहित आहे जर ऑब्जेक्ट रियल असेल, दोन केसेस मध्ये मी इमेज फॉर्मेशन सांगणार आहे तुम्हाला. ऑब्जेक्ट बघा, फर्स्ट जो आहे इमेज फॉर्मेशन बाय कॉन्वेक्स मिररच्या केस मध्ये, ऑब्जेक्ट कसा असेल, रियल असेल, रियल ऑब्जेक्ट. तर नेहमी जी इमेज फॉर्म होणार आहे, बघा ऑब्जेक्ट रियल असेल म्हणजेच कसा येणार सांगा, समजा कॉन्वेक्स मिरर आहे, समजा ही कॉन्वेक्स मिरर आहे, हा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे, आणि समजा ऑब्जेक्ट इथं रियल आहे, पॉइंट ऑब्जेक्ट रियल आहे, म्हणजेच हा असा इकडे ह्या डायरेक्शन मध्ये जाईल. इमेज कुठे फॉर्म होणार आहे, समजा या बाजूला फॉर्म होईल, बरोबर. म्हणजेच इमेज कसली असणार आहे, इमेज व्हर्च्युअल. एक जर ऑब्जेक्ट कसा असेल, रियल असेल, तर इमेज कशी असणार, व्हर्च्युअल असणार. त्याच्यानंतर इरेक्ट, त्याच्यानंतर डिमिनिश्ड. डिमिनिश्ड म्हणजे कशी रे, स्मॉल साईज. आणि जे ऑब्जेक्ट फॉर्म होणार आहे ती कशी होणार आहे, पोल आणि फोकस दोघांच्या कुठेतरी मध्ये, बिटवीन पोल अँड फोकस. ही कंडिशन आपण बघितलेली आहे, ही कंडिशन बघूनच आपण पुढे गेलो होतो. परंतु जर ऑब्जेक्ट व्हर्च्युअल असेल, व्हर्च्युअल ऑब्जेक्ट, व्हर्च्युअल ऑब्जेक्ट असेल, इथं लिहूया, समजा ऑब्जेक्ट मात्र व्हर्च्युअल असेल, व्हर्च्युअल ऑब्जेक्ट, तर मात्र अजून 2 सब केसेस पडतात. जर ऑब्जेक्ट व्हर्च्युअल असेल तर मग इमेज कशी फॉर्म होते, बघा मी कॉन्केव्ह मिरर, कॉन्वेक्स मिरर घेतोय, आपण इमेज फॉर्मेशन बाय कॉन्वेक्स मिरर शिकतो म्हटल्यानंतर. आता इथं व्हर्च्युअल ऑब्जेक्ट आहे,
म्हणल्यानंतर रिअल स्पेसमध्ये तो ऑब्जेक्ट नसणार आहे, कुठे असणार? व्हर्च्युअल स्पेसमध्ये असणार. मग ह्या केसमध्ये समजा मी असा एक कॉन्वर्जिंग रे ऑफ लाईट घेतला, असा कॉन्वर्जिंग समजा रे ऑफ लाईट घेतो, ओके, आणि इथं ऑब्जेक्ट आहे, समजा समजून चालला की इथं ऑब्जेक्ट आहे. हा कसला ऑब्जेक्ट आहे सांगा? व्हर्च्युअल ऑब्जेक्ट आहे. आणि हा समजा पोल आहे आणि हा समजा फोकस आहे. आता ह्या केसमध्ये ऑब्जेक्टचं जे डिस्टन्स आहे यू हे एवढं आहे. बर, फोकल लेंथ इथं लिहून ठेवूया यू आणि ही फोकल लेंथ एफ. बघा, ऑब्जेक्टचं जे डिस्टन्स आहे ते फोकल लेंथ पेक्षा कसं आहे? शॉर्ट आहे. ह्या केसमध्ये आता काय होणार आहे? तर हा इन्सिडेंट रे, बरोबर, हा समजा फोकस आहे, इथं घेऊया आपण समजा फोकस असेल, हा समजा फोकस आहे आणि इथं असा समजा सेंटर ऑफ कर्वेचर आहे. आता मी काय केला, एक नॉर्मल ड्रॉ केला असा, ओके, सेंटर ऑफ कर्वेचर मधून एक नॉर्मल मी ड्रॉ केला. आणि हा जर इन्सिडेंट रे असेल तर हा काय होणार रे? रिफ्लेक्टेड रे होणार, ओके. अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन, या केसमध्ये हा रिफ्लेक्टेड रे होणार आणि इथं इमेज फॉर्म होणार. आता मला सांगा, ही इमेज कसली आहे? इमेज तर कुठल्या स्पेसमध्ये फॉर्म झाली? रिअल स्पेसमध्ये. म्हणजेच इमेज जी आहे, इमेज जी आहे ती कसली फॉर्म होणार आहे? रिअल इमेज फॉर्म होणार आहे. लक्षात ठेवायचं, जर इफ ऑब्जेक्टचं डिस्टन्स हे फोकल लेंथ पेक्षा कसं असेल? छोटा असेल. आता अजून एक केस आहे बघा, मी एक कॉन्वेक्स मिरर कन्सिडर केली, हा त्या कॉन्वेक्स मिररचा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे, हा पोल आहे, हा समजा फोकस आहे, हा समजा सेंटर ऑफ कर्वेचर आहे. ही झाली फोकल लेंथ. आणि ऑब्जेक्ट कडून जो रे ऑफ लाईट येतोय तो समजा असा येतोय, या डायरेक्शन मध्ये यायला, या डायरेक्शन मध्ये असा. म्हणजेच ऑब्जेक्ट जो व्हर्च्युअल ऑब्जेक्ट फॉर्म झालाय तो इथं ऑब्जेक्ट फॉर्म झालाय, बरोबर. आता ऑब्जेक्टचं जे डिस्टन्स आहे ते कसं येणार आहे? यू इज ग्रेटर दॅन फोकल लेंथ. इफ यू इज ग्रेटर दॅन फोकल लेंथ, इथं कसं होतं? यू इज लेस दॅन फोकल लेंथ होता. इथं कसं झालं? यू ऑब्जेक्ट डिस्टन्स इज ग्रेटर दॅन फोकल लेंथ असं असेल. तर आता ह्या केसमध्ये आपल्याला इमेज कुठे फॉर्म होते हे चेक करायचं. त्याच्यासाठी मी एक नॉर्मल मी ड्रॉ केला, हा नॉर्मल आहे, ओके, हा बघा हा इन्सिडेंट रे आणि मग हा काय होणार? रिफ्लेक्टेड रे. आता हा जर आपण बॅक ट्रॅक केला, असा वाढवला पाठीमागे, तर इथं काय होतो? इंटरसेक्ट होतो प्रिन्सिपल ऍक्सिस, म्हणजे इमेज जी फॉर्म होणार आहे इमेज इथं फॉर्म होणार आहे. सांगा इमेज कसली फॉर्म झाली? इमेज कोणत्या स्पेसमध्ये फॉर्म झाली? व्हर्च्युअल स्पेसमध्ये का रिअल स्पेसमध्ये? व्हर्च्युअल स्पेसमध्ये. इमेज इज कसली? व्हर्च्युअल इमेज फॉर्म झाली. बघा, इथं इमेज कसली होती? रिअल इमेज होती. इथं कसली इमेज झाली? व्हर्च्युअल इमेज. म्हणजेच जर कॉन्वेक्स मिररच्या केसमध्ये रिअल ऑब्जेक्ट असेल तर नेहमीच व्हर्च्युअल इमेज फॉर्म होते. जर रिअल ऑब्जेक्ट, एक ऑब्जेक्ट रिअल असेल तर इमेज व्हर्च्युअल फॉर्म होणार नेहमी. लक्षात ठेवा, कॉन्वेक्स मिररच्या केसमध्ये ऑब्जेक्ट रिअल, व्हर्च्युअल इमेज, ऑब्जेक्ट रिअल, इमेज व्हर्च्युअल, ऑब्जेक्ट रिअल, इमेज व्हर्च्युअल, ओके. परंतु जेव्हा ऑब्जेक्ट मात्र व्हर्च्युअल असेल तेव्हा मात्र दोन केसेस आहेत. कोणत्या दोन केसेस आहेत? ऑब्जेक्ट डिस्टन्स वरती डिपेंड आहेत की इमेज कसली फॉर्म होईल. जर ऑब्जेक्टचं जे डिस्टन्स आहे ते ऑब्जेक्टचं डिस्टन्स फोकल लेंथ पेक्षा कमी असेल तर इमेज रिअल फॉर्म होईल, आणि ऑब्जेक्टचं डिस्टन्स फोकल लेंथ पेक्षा जास्त असेल तर इमेज व्हर्च्युअल फॉर्म होईल, ओके. अजून बघा, आता इथं ह्या केसमध्ये ऑब्जेक्टचं डिस्टन्स आहे, ऑब्जेक्टचं यू हे कसं घेणार सांगा मला? इथं इन्सिडेंट रेच्या डायरेक्शन मध्ये तुम्ही डिस्टन्स मोजणार आहे, यू पॉझिटिव्ह घेणार. त्याच्यानंतर फोकल लेंथ अल्सो पॉझिटिव्ह येणार आहे. इमेजचं जे डिस्टन्स आहे, इमेज लेफ्ट साईडला फॉर्म झालेली आहे, बरोबर, इन्सिडेंट रेच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये तुम्ही डिस्टन्स मोजाल, यू व्ही कसा घेणार? निगेटिव्ह घेणार. आणि इमेज रिअल असल्यामुळं मॅग्निफिकेशन कसलं येणार आहे? निगेटिव्ह येणार आहे, ओके. त्याच्यानंतर इकडे बघा, यू ऑब्जेक्टचं जे डिस्टन्स आहे, इन्सिडेंट रेच्या सेम डायरेक्शन मध्ये ऑब्जेक्ट डिस्टन्स आपण मोजणार आहे, त्याच्यामुळे यू कसा येणार? पॉझिटिव्ह. फोकल लेंथ सुद्धा आपण पॉझिटिव्ह लिहिलेली आहे कारण सेम डायरेक्शन ऑफ इन्सिडेंट रेस.
त्याच्यानंतर इमेज सुद्धा सेम साइडलाच फॉर्म झालेली, त्याच्यामुळे इमेजचं डिस्टन्स सुद्धा कसं येणार आहे पॉझिटिव्ह. मात्र इमेज व्हर्च्युअल फॉर्म झालेली आहे म्हणून मॅग्निफिकेशन कसं येणार आहे पॉझिटिव्ह. ओके, जेव्हा इमेज रिअल फॉर्म होते तेव्हा मॅग्निफिकेशन निगेटिव्ह, इमेज व्हर्च्युअल फॉर्म होते तेव्हा मॅग्निफिकेशन पॉझिटिव्ह. ओके ठीक आहे फ्रेंड्स, कॉन्वेक्स मिरर वरती जी इमेज फॉर्मेशन आपण शिकलेलो आहे त्याच्यावरती प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायला दिला आहे. बीम कॉन्वर्जेस टुवर्ड्स पॉइंट O. आता एक डायग्राम मी ड्रॉ करून देतो तुम्हाला जी प्रॉब्लेमचा एक भाग आहे. हा समजा ओ पॉइंट आहे आणि एक रे ऑफ लाईट किंवा बीम अशी इन्सिडेंट व्हायला लागलेली आहे ओ पॉइंटकडे. ठीक आहे, बिहाइंड द मिरर, मिररच्या पाठीमागे ओ पॉइंट दिलाय. त्याच्यानंतर सांगितलं जी मिरर आहे त्या मिररची फोकल लेंथ जी आहे ती फोकल लेंथ किती सांगा 20 सेंटीमीटर आहे. ओके, त्याच्यानंतर आता 20 सेंटीमीटर आपलं कॉन्वेक्स मिरर आहे, कसे घेणार प्लस घेणार, प्लस 20 सेंटीमीटर आहे. फाइंड द नेचर अँड पोझिशन ऑफ इमेज इफ ओ इज 10 सेंटीमीटर बिहाइंड द मिरर. म्हणजे हे ओ ची पोझिशन चेंज केलेली आहे, त्यांनी दोन वेगवेगळ्या ओच्या पोझिशन दिलेल्या आहेत आणि जी इमेज आहे ती इमेज कसली फॉर्म होईल आणि कुठे फॉर्म होईल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आपण हा प्रॉब्लेम जो आहे तो दोन टप्प्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. अगोदर इफ ओ इज 10 सेंटीमीटर बिहाइंड हा अगोदर सॉल्व्ह करू आणि त्याच्यानंतर इफ ओ इज 30 सेंटीमीटर बिहाइंड. ओके, त्याच्यासाठी आपल्याला इमेज फॉर्मेशनचे मित्रांनो रूल माहित पाहिजे. आता इथं ऑब्जेक्ट कसा आहे, ऑब्जेक्ट आहे व्हर्च्युअल ऑब्जेक्ट आहे. ओके बघा ऑब्जेक्ट कसा आहे, व्हर्च्युअल आहे. ह्या केसमध्ये आपल्याला जर ऑब्जेक्ट डिस्टन्स इज लेस दॅन फोकल लेंथ असेल तर जी इमेज आहे इमेज कसली फॉर्म होणार आहे सांगा, इमेज रिअल फॉर्म होते आणि यू बरोबर, त्याच्यानंतर व्ही आणि एफ यांचे साइन कन्व्हेन्शन सांगा, यू पॉझिटिव्ह आहे व्ही निगेटिव्ह फोकल लेंथ पॉझिटिव्ह असते. त्याच्यानंतर जर ऑब्जेक्ट डिस्टन्स इज ग्रेटर दॅन फोकल लेंथ असेल तर इमेज कसली फॉर्म होते, व्हर्च्युअल इमेज फॉर्म होते. यू पॉझिटिव्ह बरं, व्हर्च्युअल इमेज फॉर्म झाल्यामुळे व्ही सुद्धा कसं आहे पॉझिटिव्ह आणि फोकल लेंथ सुद्धा कशी असते पॉझिटिव्ह. हे रूल थोडेसे माहीत पाहिजे या टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. आता इथे काय सांगितलं, ओ इज द ऑब्जेक्ट विच इज बिहाइंड द मिरर ऍट 10 सेंटीमीटर. आता फोकल लेंथ किती दिलेली आहे, समजा फोकल लेंथ दिलेली आहे किती सांगितलं 20 सेंटीमीटर. म्हणजेच हिअर यू इज इक्वल टू 10 सेंटीमीटर अँड विच इज लेस दॅन फोकल लेंथ. ओके, यू इज लेस दॅन फोकल लेंथ. बघा फोकल लेंथ किती आहे, फोकल लेंथ आहे 20 सेंटीमीटर आणि ऑब्जेक्टचं डिस्टन्स आहे 10 सेंटीमीटर. देअरफोर इमेज कसली फॉर्म होणार आहे, इमेज इज बघा फर्स्ट केसमध्ये यू इज लेस दॅन फोकल लेंथ, इमेज इज रिअल. ओके, रिअल इमेज. ठीक आहे, आता नेक्स्ट नेचर तरी समजलं, आता पोझिशन फाइंड आउट करायचे. इथं यू आहे व्ही फाइंड आउट करायचं, मग आपण फॉर्म्युला 1/V + 1/U इज इक्वल टू 1/F. पोझिशन म्हणजे काय असतं तर आपल्याला किती डिस्टन्स वरती इमेज फॉर्म होणार आहे ते फाइंड आउट करायचं असतं. आता व्हॅल्यू टाकूय 1/V इज द क्वांटिटी दॅट वी हॅव टू फाइंड. 1/U किती आहे सांगा 10. बरं कसला घेणार आहे तुम्ही, प्लस घेणार आहे, म्हणजे इथं 10 घेतला इज इक्वल टू 1/F कसला घेणार आहे प्लस 20. आता 1/V इज इक्वल टू काय करणार, 1/20 - 1/10 म्हणजे जसं लिहू 1/20 - इथं 2 ने मल्टिप्लाय डिवाइड करतो 2/20. ओके, म्हणजे 1/V इज इक्वल टू काय ना सांगा -1/20, दॅट इज मीन ऑफ V इज इक्वल टू -20 सेंटीमीटर. बघा V कसा आला, निगेटिव्ह आला का, येस. आता नेक्स्ट केस आहे हे तुम्ही सॉल्व्ह करा, नेक्स्ट केस सॉल्व्ह करताय का तुम्ही, ठीक आहे नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया आपण. सॉल्व्ह करून देतो इथे नेक्स्ट केस मध्ये, यू किती आहे सांगा 30 सेंटीमीटर आणि फोकल लेंथ आहे 20, म्हणजेच यू इज ग्रेटर दॅन फोकल लेंथ बरोबर. देअरफोर इमेज कशी फॉर्म होणार आहे सांगा, जर यू हा एफ पेक्षा मोठा असेल तर इमेज कसली फॉर्म होते, व्हर्च्युअल इमेज फॉर्म होते. म्हणजे एक प्रश्न तरी सुटला आपल्याला, नेचर तरी सांगितलं. पोझिशन फाइंड आउट करण्यासाठी 1/V + 1/U इज इक्वल टू 1/F. 1/V ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची, यू किती सांगा, यू आहे 30. ओके, इज इक्वल टू फोकल लेंथ किती सांगा 1/20. देअरफोर 1/V इज इक्वल टू 1/20 - 1/30. ह्या इथे मी किती नाही बघा, तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता,
असं करूया आपण 30 मायनस 20 अपॉन किती येणार आहे 600. ओके, 1 अपॉन v इज इक्वल टू 30 मायनस 20 10 अपॉन 600. हे 0 आणि हे 0 कॅन्सल झालं, किती येणार 1/60. देयरफॉर v इज इक्वल टू किती आला 60 सेंटीमीटर इज द करेक्ट आंसर. सो फ्रेंड्स, लास्ट प्रॉब्लेम आहे आपला रिफ्लेक्शनच्या केस मधला. रिफ्लेक्शन मध्ये आपण बरेच प्रॉब्लेम सॉल्व केले, रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन मिरर आणि स्फेरिकल मिरर मध्ये लास्ट प्रॉब्लेम आहे. या प्रॉब्लेम नंतर आपण बघणार आहोत रिफ्रॅक्शन ऑफ लाईट डिटेल मध्ये. काय सांगितलं बघा, कॉन्केव मिरर ऑफ फोकल लेंथ 10 सेंटीमीटर अँड अ कॉन्वेक्स मिरर ऑफ फोकल लेंथ 15 सेंटीमीटर आर प्लेस्ड फेसिंग इच अदर 40 सेंटीमीटर अपार्ट. म्हणजेच दोन मिरर आहेत हे तर लक्षात आलं आपल्याला, म्हणजे इट इज द कॉम्बिनेशन ऑफ टू मिरर्स असा प्रॉब्लेम आहे. एक कॉन्केव मिरर आहे, समजा मी कॉन्केव मिरर ड्रॉ करतो, असे एक कॉन्केव मिरर आहे आणि दुसरे कॉन्वेक्स मिरर. बरं, त्या कशा ठेवल्यात, आर प्लेस्ड फेसिंग इच अदर. म्हणजेच समजा मी इथं हा ही अशी तशी कॉन्वेक्स मिरर ड्रॉ केली, म्हणजे त्या दोन्ही पण मिररचा रिफ्लेक्टिंग सरफेस जो आहे तो एकमेकांच्याकडे तोंड करून असला पाहिजे. बघा, कॉन्केव्ह मिररचा आतल्या बाजूला, कॉन्वेक्स मिररचा बाहेरच्या बाजूला. बरं, ह्या दोन मिररच्या मधलं डिस्टन्स जे आहे किती आहे सांगा, 40 सेंटीमीटर आहे. ओके, असं सांगितलं. त्याच्यानंतर सांगितलं, अ पॉइंट ऑब्जेक्ट इज प्लेस्ड बिटवीन द मिरर्स ऑन कॉमन प्रिन्सिपल ऍक्सिस. म्हणजे आता ह्या दोन्ही मिररचा हा कॉमन प्रिन्सिपल ऍक्सिस आहे आणि ह्या दोघांच्या मध्ये एक पॉइंट ऑब्जेक्ट आपल्याला ठेवायचा आहे, कॉमन प्रिन्सिपल ऍक्सिस 15 सेंटीमीटर फ्रॉम द कॉन्केव्ह मिरर. म्हणजेच हा कॉन्केव्ह मिररचा जो पोल आहे, या पोल पासून 15 सेंटीमीटर वरती इथं कुठेतरी आपण एक पॉइंट ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. ओके, ह्याची फोकल लेंथ किती सांगा, एफ इज इक्वल टू कॉन्केव्ह मिररची फोकल लेंथ आहे 10 सेंटीमीटर आणि ह्याची फोकल लेंथ आहे 15 सेंटीमीटर. ओके, आणि ऑब्जेक्ट ठेवलाय हा इथं दोन्ही कॉन्केव्ह आणि कॉन्वेक्स मिररच्या मध्ये ठेवलाय, परंतु ऑब्जेक्टची पोझिशन सांगितलेली आहे 15 सेंटीमीटर फ्रॉम द कॉन्केव्ह मिरर, कॉन्केव्ह मिरर पासून 15 सेंटीमीटर वर. हे 15 झालं. ओके, त्याच्यानंतर फाइंड द पोझिशन अँड नेचर ऑफ द इमेज प्रोड्युस्ड बाय सक्सेसिव्ह रिफ्लेक्शन, पहिलं फर्स्ट ऑन कॉन्केव्ह अँड देन ऑन कॉन्वेक्स. म्हणजेच हा जो ऑब्जेक्ट आहे, ह्या ऑब्जेक्ट मधून एक रे ऑफ लाईट घेतला आपण, समजा असा रे ऑफ लाईट घेतला, ह्या डायरेक्शन रे ऑफ लाईट घेतला, बरोबर, आणि ह्या डायरेक्शन मध्ये ह्या रे ऑफ लाईट कडून रिफ्लेक्शन होऊन हा जो इमेज फॉर्म होणार आहे, इमेज इकडे कुठेतरी फॉर्म झाली, समजा अशी इमेज फॉर्म झाली. म्हणजेच ह्या कॉन्केव्ह मिररने तयार केलेली पहिली इमेज ह्या कॉन्वेक्स मिरर साठी काय होणार आहे, ऑब्जेक्ट होणार आहे. समजा इथे इमेज फॉर्म झाली. बर, आता किती डिस्टन्स वरती इमेज फॉर्म झाली ते डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं. आता कॉन्केव्ह मिरर साठी, आता पहिल्यांदा आपण कॉन्केव्ह मिररचा विचार करूया. फर्स्ट फॉर कॉन्केव्ह मिरर यू, कॉन्केव्ह मिरर साठी यू किती सांगा 15 सेंटीमीटर. बर, आता प्लस घेणार की मायनस घेणार, ह्या डायरेक्शन इन्सिडेंट रेन आपण इकडून मायनस 15 सेंटीमीटर. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर व्ही आपल्याला फाइंड आउट करायचं, फोकल लेंथ त्यांनी दिलेली आहे, किती दिलेली सांगा, मायनस 10 सेंटीमीटर दिलेली आहे कॉन्केव्ह मिररचं. म्हटल्यावर 1/V + 1/U इज इक्वल टू 1/F हा फॉर्म्युला मी वापरला. 1/V इज द क्वांटिटी दॅट वी हॅव टू फाइंड, 1/U ची व्हॅल्यू मायनस 15 इज इक्वल टू 1/F ची व्हॅल्यू मायनस 10, देअरफोर 1/V इज इक्वल टू 1/+15 होईल आणि हा मायनस 1/10 कसं आहे ना सांगा, 1/V इज इक्वल टू 10 - 15/150 इज इक्वल टू किती येणार सांगा, -5/150. देअरफोर व्ही इज इक्वल टू येणार 150/5 -30 सेंटीमीटर. म्हणजेच जी काही इमेज फॉर्म होणार आहे, इकडे कुठेतरी इमेज फॉर्म होईल, ही लेट करूया की इमेज आहे, ही इमेज कुणी फॉर्म केली, I1 आपण म्हणूया, ही इमेज फॉर्म बाय कॉन्केव्ह मिरर. I1 इज इक्वल टू इमेज बाय
कॉनकेव मिरर, कारण त्यांनी प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलंय, पहिल्यांदा रे ऑफ लाईट कशावरती पडलाय, कॉनकेव मिरर वरती. कॉनकेव मिरर पहिल्यांदा इमेज फॉर्म करणार. किती डिस्टन्स वरती इमेज फॉर्म झाली सांगा? इमेज फॉर्म झालेले 30 सेंटीमीटर वरती. ओके, आता ही जी इमेज आहे जी कॉनकेव मिररने फॉर्म केलेली आहे, ही इमेज कॉन्वेक्स मिरर साठी काय होणार? ऑब्जेक्ट होणार. नाव इथं लिहून ठेवूया, दिस इमेज विल ऍक्ट ऍज ऑब्जेक्ट फॉर कॉन्वेक्स मिरर. ओके, देअरफोर इथं लिहून ठेवूया, फॉर कॉन्वेक्स मिरर, फॉर कॉन्वेक्स मिरर यू इज इक्वल टू, आता कॉन्वेक्स मिररला विचार बघा, आता अगोदर कॉनकेव्ह मिरर विचार. कॉनकेव्ह मिरर तुझ्यासाठी ऑब्जेक्ट कोण होता? सर माझ्यासाठी पॉइंट ओ हा ऑब्जेक्ट होता. ओके, मग त्या पॉइंट ओ ची कुठे इमेज फॉर्म केलीस तू? सर मी आय वन पॉइंटला इमेज फॉर्म केलेली आहे. ठीक आहे, आता तुझा रोल संपला, तुझी पहिली इमेज फॉर्म झाली. आता कॉन्वेक्स मिररला मी विचारतो, सांग तुझ्यासाठी ऑब्जेक्ट कोण आहे? सर माझ्यासाठी ही जी कॉनकेव्ह मिररने जी इमेज फॉर्म केलेली आय वन जी आहे ती आता माझ्यासाठी ऑब्जेक्ट आहे. आता मग तू काय करणार? तर तू ह्या आय वन ची इमेज फॉर्म करणार आहे. ओके, आता तुझ्यासाठी ऑब्जेक्ट जो आहे तो किती डिस्टन्स वरती आहे? किती डिस्टन्स वरती आहे सांगा? एवढ्या डिस्टन्स वरती. हे टोटल किती आहे? 40. 40 मधून हे 30 काय होणार? लेस होणार, 10. ह्या एवढ्या डिस्टन्स वरती ह्या कॉन्वेक्स मिरर पासून ऑब्जेक्ट आहे, जो ऑब्जेक्ट म्हणजेच काय? इमेज फॉर्म्ड बाय कॉन्केव मिरर. आता यू इज इक्वल टू काय येणार सांगा? 10. आता रे ऑफ लाईट जो आहे तो कसा येणार आहे? समजा ह्या डायरेक्शन मध्ये असं इन्सिडेंट होईल. ओके, समजतंय? आता रे ऑफ लाईट असा येतोय आणि आपण जे डिस्टन्सेस कॅल्क्युलेट करणार आहे ते इथून कॅल्क्युलेट करणार असं या डायरेक्शन मध्ये, म्हणजेच यू इथं सुद्धा कसं येणार आहे? मायनस येणार आहे. ओके, ठीक आहे. आता इथं फोकल लेंथ कशी येणार बघा, फोकल लेंथ बघा कॉन्वेक्स मिररची. इथं समजा फोकल लेंथ जी दिलेली आहे ती प्लस घेणार का मायनस घेणार? इथून मोजत जाणार 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 15. म्हणजे आपण इन्सिडेंट रेच्या सेम डायरेक्शन मध्ये फोकल लेंथ मोजतो, म्हणजे एफ इज इक्वल टू कसं येणार? प्लस 15. आता व्ही आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, म्हणजे ही जी इमेज फॉर्म करणार आहे कॉन्वेक्स मिरर ती किती डिस्टन्स वरती फॉर्म करणार आहे? अगोदर सांगा मला, कॉनकेव मिररने जी इमेज फॉर्म केली ती कसली होती? रिअल होती. ओके, का बरं? कारण रिअल स्पेस मध्ये होती, रिअल इमेज. आता कॉन्वेक्स मिरर जी फॉर्म करणार, कॉनकेव मिररने फॉर्म केलेली इमेज कसली होती? रिअल. कॉन्वेक्स मिरर जी इमेज फॉर्म करणार आहे ती इमेज कसली आहे बघूया. व्ही, व्ही आपल्याला कसं फाइंड आउट करायचं? 1/V + 1/U = 1/F हा फॉर्म्युला मी वापरला. 1/V + 1/U - 10 = 1/F = 15. Therefore, 1/V = 1/10 + 1/15. Therefore, 1/V = किती येणार सांगा? 15 + 10 / 150 = 25/150. ओके, किती येणार सांगा? 1/V = 150/25. किती येतोय बघा? 125/125 = 100/125/125 = 150 म्हणजेच V = 150/20 = किती येणार? 6 सेंटीमीटर. बरं, हा कसला आला? 6 सेंटीमीटर प्लस वाला आला. प्लस वाला आला म्हटल्यानंतर कसं घेणार आपण? ऑब्जेक्ट इन्सिडेंट रेच्या डायरेक्शन मध्ये इमेज फॉर्म झालेली आहे, म्हणजेच इमेजचं डिस्टन्स जे आहे ते इन्सिडेंट रेच्या डायरेक्शन मध्ये मोजलं, म्हणजे इमेज इथं फॉर्म झालेली आहे. ओके, ही अशी इमेज फॉर्म झाली. आता ही कसली इमेज आहे? व्हर्च्युअल इमेज फॉर्म. ठीक आहे, समजलाय प्रॉब्लेम बघा. इथं मित्रांनो आपला जो रिफ्लेक्शनचा पार्ट होता तो कम्प्लीट झालाय. आपण चालू लेक्चर मध्ये क्लासरूम मधल्या लेक्चर्स मध्ये सुद्धा आणि हे जे आपण वर्क फ्रॉम होम मध्ये म्हणजेच मी घरातून जे लेक्चर अपलोड करतो त्याच्यामध्ये त्या सगळ्या लेक्चर्स मध्ये आपण रिफ्लेक्शन फ्रॉम प्लेन मिरर, रिफ्लेक्शन फ्रॉम स्फेरिकल मिरर, मॅग्निफिकेशन, मॅग्निफिकेशनचे टाइप्स आणि प्रत्येक वेळी त्या त्या टाईपवरती डिपेंड असणारे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका आणि नेक्स्ट लेक्चरपासून आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हे सुरू करणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.